नमस्कार. आज आपण चायनीज स्टाईल डिश वेज ड्राय मंचुरियन घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे काही भाज्या, फ्लावर, कांद्याची पात, गाजर, शिमला मिरची आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. आणि पत्तागोबी मी इथे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. पत्तागोबी ही खूप जास्त बारीक नाही करायची, मोठी मोठीच काढून घ्यायची आहे. आता यामधले सर्व पाणी काढून टाकायचे आहे. जर हे पाणी तुम्ही काढले नाही तर यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर खूप जास्त प्रमाणामध्ये ॲड करावे लागेल, आणि त्यामुळे आपले मंचुरियन बॉल हे सॉफ्ट बनतील, क्रिस्पी बनणार नाहीत आणि ते खायला पण चांगले नाही लागणार. आता यामध्ये अर्धा चमचा बारीक कट केलेली अद्रक लसूण, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, एक चमचा रेड चिली सॉस, दोन चमचे सोया सॉस आणि एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकून मिक्स करू. आणि यामध्ये मी एक चमचा शेजवान चटणी टाकणार आहे. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका. आणि चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा. खाण्याच्या सोड्याने मंचुरियन बॉल चांगले फुटतात. आणि यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा मैदा हे टाकून मिक्स करू. तर यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची क्वांटिटी ही 2:1 अशी असते. तर मी इथे पुन्हा दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा मैदा टाकणार आहे. आता या ठिकाणी आपलं मिक्सचर मंचुरियनसाठी एकदम परफेक्ट बनलेलं आहे. हाताला थोडेसे पाणी लावून याचे बारीक बारीक गोळे करून घेऊ.
आता या ठिकाणी आपले वेज ड्राई मंचुरियन तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.